जागतिक पीक उत्पादनामध्ये 2000 ते 2019 दरम्यान 53% वाढ झाली आहे. सिंचन, कीटकनाशकं, खतं आणि मोठ्या प्रमाणातील लागवड क्षेत्र या कारणांमुळे ही वाढ झाल्याचं फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजेच FAO नं म्हटलंय. प्रमुख पिकं 2019 उत्पादित झालेल्या एकूण प्राथमिक पीक उत्पादनात तृणधान्य ही 30% कमी आहेत. प्राथमिक पिकांच्या जागतिक उत्पादनात 49% वाटा असलेल्या 4 वैयक्तिक पिकांमध्ये ऊस सगळ्यात पहिल्या स्थानी आहे. एकूण जागतिक प्राथमिक पिकांच्या उत्पादनात ऊसाचं उत्पादन हे 21%, त्यानंतर मका 12%, तांदूळ आणि गहू ज्यांचा वाटा प्रत्येकी 8% इतका आहे. जागतिक पीक उत्पादनात ऑइल पाम आणि बटाटे यांचा वाटा हा प्रत्येकी 4%. या काळात मक्याचं उत्पादन गहू तांदळाच्या तुलनेत 3 पटीनं वाढलंय. या दोन्ही पिकांचा 2000 ते 2001 एकूण पीक उत्पादनात प्रत्येकी 10% वाटा आहे. जागतिक स्तरावरती मका हे पहिल्या आणि तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जाणारं पीक आहे. प्रमुख फळं जागतिक फळांचं उत्पादन या काळात 54% वाढून ते आता 883 दशलक्ष टन इतकं आहे. केळी, कलिंगड, सफरचंद, संत्री आणि द्राक्ष या 5 फळांचा एकूण जागतिक उत्पादनात 57% वाटा आहे असं FAO नं म्हटलंय. 2019 जगभरातल्या भाज्यांचं उत्पादन हे 65% वाढून 1.13 अब्ज टन इतकं झालंय. या काळात कांदे, काकडी आणि वांगी यांचा वाटा वाढलाय, तर टोमॅटोचा वाटा स्थिर राहिलाय, तर कोबीचा वाटा हा निम्म्यावर आलाय. FAO च्या म्हणण्यानुसार ऊसाच्या उत्पादनात अमेरिका हे आघाडीवर असून जागतिक उत्पादनात अमेरिकेचा वाटा 52%, तर मका उत्पादनामध्ये 49% वाटा आहे. तर तांदूळ उत्पादनात आशिया जागतिक उत्पादनाच्या 90% वाट्यासह हा सगळ्यात पहिल्या स्थानी आहे. ऑइल पाम 88%, गहू 44% आणि बटाट्याचा वाटा हा 51% इतका आहे. खाद्यतेल जागतिक पिकांच्या उत्पादनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 2000 ते 2018 दरम्यान खाद्यतेलाचं उत्पादन दुप्पट झालं असून ते 20.1 कोटी टन आहे. यामध्ये पामतेलाचा सगळ्यात जास्त वाटा असून पामतेलाचं उत्पादन हे 222% वाढून 4.9 कोटी टन झालंय. पामतेलाचा वापर हा बायोडिझेलसाठी वाढल्यानं उत्पादनातील वाढ उल्लेखनीय असल्याचं दिसतंय. तर मोहरी तेल 12% आणि सूर्यफूल तेल हे 9% योगदानासह जगभरात उत्पादित होणाऱ्या इतर मुख्य वनस्पती तेल आहे. जगातल्या एकूण पामतेलाच्या उत्पादनापैकी 85% उत्पादन हे इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन देशांमध्ये होतं. यामध्ये इंडोनेशिया 57% आणि मलेशियाचा वाटा 27% इतका आहे. सोयाबीन तेलाच्या बाबतीत चीन हा जगातला उत्पादनाच्या 29% उत्पादन घेणारा प्रमुख उत्पादक आहे, तर अमेरिका हा चीन नंतरचा 19% उत्पादनासह दुसरा मोठा उत्पादक आहे. मोहरी उत्पादनात कॅनडा 17% आघाडीवर असून चीन 15% दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातल्या सूर्यफूल तेल उत्पादनात युक्रेनचा सर्वाधिक 28% वाटा आहे. त्यानंतर त्यांच्या शेजारच्या रशियानं एकूण जागतिक उत्पादनाच्या 25% उत्पादन घेतलंय. मांस उत्पादन 2000 ते 2019 मांसाचं उत्पादन हे 44% वाढून 33.7 कोटी टन झालंय. उत्पादनातल्या एकूण वाढीमध्ये चिकनचा वाटा 50%, मांस उत्पादनाच्या प्रकारांमध्ये चिकन हा सर्वाधिक उत्पादित मांसाचा प्रकार आहे. त्यानंतर गोमांसांचा वाटा हा सगळ्यात जास्त आहे. तृणधान्य उत्पादन 2019 प्रमाणाच्या दृष्टीनं तृणधान्य ही सर्वाधिक व्यापार असलेली जिन्नस होती. युरोप आणि अमेरिका हे सगळ्यात मोठे निर्यातदार आणि आशियातले सर्वात मोठे आयातदार आहेत, ज्यामध्ये युरोप आणि अमेरिका हे सर्वात मोठे निर्यातदार आणि आशिया हे सर्वात मोठे आयातदार आहेत. या काळात कीटकनाशकांच्या वापरामध्ये 36% वाढ झाली आहे, मात्र 2012 यामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. कृषी, वनीकरण आणि मासेमारी जागतिक मूल्यवर्धन हे 73%. मूल्यवर्धनामध्ये आशियाचा वाटा 64% होता, तर आफ्रिकेचं मूल्यवर्धन या काळामध्ये दुप्पट होऊन ते 404 अब्ज डॉलर इतकं झालंय. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.